गुड मॉर्निंग स्टुडंट्स वेलकम टू इम्पल्स बॅच मुलांना इम्पल्सचा जो क्रॅश कोर्स आहे आपला तर तो सत्तावीस तारखेला सुरू होतो आहे आज आहे पहा वीस तारीख आता या इतक्या ड्युरेशनमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे नाही का लाईक टाईम तर वाया नाही घालू शकत ज्यांचं सा कम्प्युटर सायन्सचं सा एक्झामिनेशन आहे ते ठीक आहे पंचवीस तारखेपर्यंत कम्प्युटर सायन्सचं प्रिपरेशन करतील ते मुलं इव्हन एक्झाम झाल्यानंतर पंचवीस तारखेचा इव्हनिंगचा टाईम प्लस सव्वीस तारखेचा दिवस आहे नाही का तर या ड्युरेशनमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे तर याचे काही सजेशन्स मी इथे देतो आहे सत्तावीसपासून तर ॲज पर टाईम टेबल बेसिकली आपण प्रिपरेशन करतो बट त्यापूर्वी काही गोष्टी प्रिपेअर करून ऑलरेडी आपण ठेवून टाकू येस तर बा इम्पल्सच्या यूट्यूब चॅनलवरती जाल प्लेलिस्टमध्ये एंटर करा प्लेलिस्टमध्ये एलेवन स्टँडर्ड मॅथमॅटिक्स असा एक प्लेलिस्ट तुम्हाला भेटेल यामध्ये तुम्ही एंटर करा मी काही चॅप्टर्सची नावं सांगतो आहे ती चॅप्टर्स तुम्हाला इथे प्रिपेअर करायची आहेत नंबर वन मेजर ऑफ डिस्पर्शन दोन व्हिडिओज आहेत पहा एक ऑलमोस्ट अडीच तासाचा एक छत्तीस मिनटाचा व्हिडिओ आहे हे दोनही व्हिडिओज तुम्हाला पाहायचे आहेत आता पहा ही अशी टॉपिक्स आहेत ज्यांना तुम्ही मे बी हात नाही लावलेला आहे व्यवस्थित कधी केलंच नसणार मेजर ऑफ डिस्पर्शन आत्तापर्यंत नाही का तर हे पहा इलेव्हनचं मैथमेटिक्स तर स्किप नाही करू शकत कारण की मॅथमॅटिक्सचं वेटेज पण जास्त आहे सो so, स्टार्टिंगमध्ये सत्तावीस तारखेपर्यंत काही चॅप्टर्स जस्ट मी सजेस्ट करतो इलेवनचे जितके तुम्ही प्रिपेअर करून ठेवाल नंबर वन मेजर ऑफ डिस्पर्सन ओके याचे दोन्ही व्हिडिओज तुम्हाला पाहायचे आहेत नोट्स काढायचे प्रॉपरली आणि तिथे जे न्यूमेरिकल एक्सप्लेन केलेलं असेल ना तर ते न्यूमेरिकल जे काही आहेत ते तुम्हाला पण स्वतःला लिहायचे नोटबुकमध्ये बऱ्याच वेळी काय होतं आपण फक्त व्हिडिओ पिक्चर पाहिल्यासारखा पाहतो बट एक्झाममध्ये त्याचं आउटपुट्स नाही मिळत काही so, सो क्लिअर वॉर्निंग आहे की नोट्स काढायचे आहेत प्रॉपर लिहायचं आहे स्वतःच्या हाताने नाही का आणि शॉर्ट नोट्स तुमच्याकडे ठेवाल हर एक चॅप्टरची याची एवढी काळजी घ्याल थोडीशी मेजर ऑफ डिस्पर्शन झाल्यानंतर तुम्हाला परमिटेशन अँड कॉम्बिनेशन प्रिपेअर करायचं आहे पी एन सीचे पहा एक दोन तीन चार चार व्हिडिओज आहेत ओके पहा व्हिडिओ सर्व डिटेलमध्ये आहेत बरं तुम्ही म्हणाल सर वन शॉट लेक्चर द्या ना शॉटपेक्षा डिटेल लेक्चर पाहणार आहे कारण की एंट्रन्समध्ये परफेक्शनला जास्त इम्पॉर्टन्स आहे अगेन जर का गोष्ट व्यवस्थित डेप्थमध्ये प्रिपेअर कराल तरच लाईक लाईक तुम्हाला आउटकम भेटणार आहे आउटपुट भेटणार आहे अदरवाईज वरतून वरतून अभ्यास कराल तर मार्क्स सॅच्युरेट होतात नाही का एका सर्टन लेवलपेक्षा पुढे लाईक तुम्ही जाऊच न शकत डेप्थ अचीव्ह कराल तरच लाईक सॅच्युरेशन लेवल तुमचा वरतीवरती शिफ्ट होत जाईल खेळ पहिला टास्क काय सांगितला मेजर ऑफ डिस्पर्शन पाहायचं आहे देन परमिटेशन अँड कॉम्बिनेशनचे चार व्हिडिओज पाहायच्यात व्हिडिओज पाहायच्यात नोट्स काढायच्यात न्यूमेरिकल सर्व करायच्यात प्रॉपर वेमध्ये त्यानंतर ते प्रोवेबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे तुमच्याकडे सॉरी प्रोएबिलिटी इलेवन्थ स्टँडचा प्रोवेबिलिटी आहे एक दोन तीन त्याचे पण तीन व्हिडिओज आहेत हे पण तुम्ही पाहून घ्याल ओके एक सव्वा तासाचा व्हिडिओ एक पावणे दोन तासाचा व्हिडिओ आणि एक अठ्ठेचाळीस मिनिटाचा व्हिडिओ ही सर्व जे लेसन आहेत ना हे दोन दोन आणि दोन मार्क्सचं भेटायच्या यांचं मेजर ऑफ डिस्पर्शन टू मार्क्स परमिटेशन कॉम्बिनेशन टू मार्क्स प्रोबेबिलिटी टू मार्क्स आता हे तीन झाल्यानंतर ओके तुमच्याकडे ऑप्शन आहे तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर करून घ्याल वन टू थ्री व्हिडिओज देन फंक्शन करून घ्या ओके मला वाटतं फंक्शनपर्यंत करून घ्या तुम्ही नाही का हवं तर मी आणखीन उद्यापूर्वी आपण काही अपडेट्स देईनच तर मी असा एक्सपेक्ट करतो की तुम्ही या पुढच्या सहा सात दिवसांमध्ये ओके मेजर ऑफ डिस्पर्शन परमिटेशन कॉम्बिनेशन देन प्रोबेबिलिटी देन कॉम्प्लेक्स नंबर देन फंक्शन ही जी पाच लेसन सांगतो मी तुम्हाला एवढी लेसन व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या ओके okay? uh, दहा मार्क्सचं वेटेज आहे मुलांना याचं okay? ओके हर एक लेसन दोन मार्कला विचारलं जातं इलेवन्थमधून सो so फाय टू टू करायला टेन मार्क्स टेन मार्क्स मोठ्या क्वांटिटी आहे टेन मार्क्स म्हणजे हे टार्गेट मी तुम्हाला देतो आहे पहा आता आज वीस तारीख आहे ना मला असं वाटतं की एक हे तुम्ही तेवीस तारखेच्या एंडपर्यंत करून घ्या तेवीस तारखेला संध्याकाळी मी व्हिडिओ अपलोड करेन त्यामध्ये मी तुम्हाला पुढचे काही चॅप्टर सांगेन ओके पहा कोर्स ज्यावेळेस सुरू होईल आपलं टेबल मी परत एक वेळेस डिस्प्ले करतोय आता हा जो आपला <coughs> टेबल आहे टाईमटेबलमध्ये पण हे टॉपिक्स आहेत तशा ॲक्च्युली एकदम एक एंडला थोडेसे ठेवलेली आहेत नाही का मॅथ्समध्ये पाल तर लाईक लिमिट कंटेंटी फंक्शन परोडेशन कॉम्बिनेशन प्रॉबिलिटी हे थोडेसे शेवटी शेवटी ठेवलेली आहेत सो माझं जस्ट असं सजेशन आहे की आत्ता टाईम असेल तर आत्ता प्रिपेअर करून घ्याल ओके सो दॅट तुम्ही कोर्सचं थोडंसं लाईक पुढे जाता कारण कोर्सची स्पीड मॅच करणे पण थोडंसं डिफिकल्ट असतं कधी कधी कारण की प्रौ� हेक्टिक कोर्स आहे बऱ्याच वेळी असं होतं की आपण मागे पडतो कोर्सचा सो so, आधीच जर काही गोष्टी तुम्ही प्रिपेअर करून ठेवाल ना तर ते तिथे ॲडजस्टमेंट करायला थोडंसं सोप्पं पडणार तुम्हाला यस स्टुडंट्स सो so, हे तेवीस तारखेपर्यंत टार्गेट आहे तेवीसच्या इव्हनिंगपर्यंतचा टार्गेट आहे हे सर्व चाप्ल्ट तुम्ही प्रिपेअर करून घ्याल सेकंड uh, अपडेट uh, हा आपला स्ट्रॅटेजी टेस्ट रिगार्डिंग आहे टेस्ट कोणी स्किप नाही करणार हे स्ट्रिक्टली फॉलो करा प्लीज uh, एक टेस्ट कंडक्ट करतो तुम्हाला माहिती असेल सव्वीस मार्चला आपण एक टेस्ट कंडक्ट करतो सकाळी नऊपासूनच पासनच रात्री लाईक अकरापर्यंत हा टेस्ट ओपन असेल टेस्ट कुठून द्यायची कोणत्या वेबसाईटवरतून द्यायची ओके लॉग इन कसं करायचं ओके हे सर्व जे प्रोसेस आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यात येईल या टेस्टसाठी रजिस्ट्रेशन जे आहे तर ते पंचवीस तारखेच फि ट्वेंटी फिफ्थ मार्च ओके दुपारी बारापर्यंत और एकपर्यंत याचं रजिस्ट्रेशन ओपन राहील ओके रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर जे काही अकाउंट्स आहेत लाईक ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्या आय डी पासवर्ड्स जनरेट करण्यात येतील हे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती भेटतील मोबाईलवरती आणि ईमेल आय डीवरती या गुगल फॉर्ममध्ये जे विचारलेलं आहे ना लाईक मोबाईल नंबर ओके अँड ईमेल आय डी तर या मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवरती मोबाईल नंबरवरती टेक्स्ट मेसेज ईमेल मेल बेसिकली तुम्हाला मिळेल आय डी पासवर्डचा सो त्याचा यूज करून तुम्हाला लॉग इन करायचं टेस्ट कट्टावरती अँड देन ती टेस्ट तुम्हाला ॲपिअर करायची ओके आता सध्या मी काय करतो आहे या फॉर्मचा जो लिंक आहे हा डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे पहिले मी तुम्हाला लिस्ट दाखवतं लिस्ट लिस्टमध्ये कन्फर्म करा तुमचं नाव आहे का आत्तापर्यंत भरलेल्या मुलांनी नाव असेल तर परत भरण्याची गरज नाही आहे रिपीट रिपीट नका भरू ओके okay? तर पाहून घ्याल ऑलमोस्ट आत्तापर्यंत तीनशे समथिंग मुलांनी फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये पण काही जणांनी रिपीट भरला ॲक्च्युली तर मी काय करेन हा जो लाईक एक्सेल शीट आहे ना हा पण डिस्क्रिप्शनमध्ये देईन सो जस्ट क्रॉस चेक करा की तुमचं नाव इथे आहे का अल्फाबेटिकली अरेंज केलेलं इथे सर्व तर नाव असेल तर परत भरण्याची गरज नाही आहे इन केस जर का नसेल ओके okay? किंवा फॉर्मच भरला नसेल तर तुम्ही फॉर्म लवकरात लवकर भरून घ्याल तर टेस्टचा कॉन्सेप्ट काय तर तुमच्या मार्क्सच्या बेसिसवरती तुम्हाला काही सजेशन दिलं जाईल नॉर्मली कसं होतं सांगतो मी तुम्हाला तुम्हाला जर का एकशे दहा जरी मार्क्स पडले ना एम एस टी सी टीमध्ये तुमचा नाईंटी फाईव्ह पर्सेंटेजच्या आसपास पर्सेंट येतो किंवा नाईन्टी फोर पर्सेंटेजच्या आसपास पर्सेंट येतो नाईंटी फाईव्ह पर्सेंटेज याचा अर्थ काय सरळ सरळ थोडंसं लाईक ॲप्रॉक्सिमेट सांगायचं झालं तर शंभरमधून नाइन्टी फाईव्ह मायनस करायचे पाच येतं सो शंभरमध्ये पाच अशी मुलं जी की तुमच्या पुढे आहेत सरळ सिम्पल याचा मिनिंग आहे पर्सेंटाइलचा मी परत सांगतो जर का समजा एखाद्याला नाइन्टी सेवन पर्सेंटेज असतील तर हंड्रेडमधून नाइंटी सेवन मायनस करायचं तीन म्हणजे शंभरमधून तीन मुलं तुमच्या पुढे आहेत म्हणजे तुम्ही चौथ्या चौथ्या नंबरवरती आहात फोर्थ रँक आहे तुमचा आउट ऑफ हंड्रेड बरोबर तुम्ही थिंक करा की वन टेन मार्क पडणाऱ्यांना नाईंटी फाईव्ह पर्सेंटेज आहे याचा अर्थ काय माहिती आहे का की शंभरमध्ये फक्त पाचच मुलांना एकशे दहापेक्षा एक जास्त मार्क्स पडतात काउंट फार कमी आहे बरं तुमच्या माहिती असतं बट स्टॅटिस्टिक्स हेच सांगतं की हेच खरं आहे ओके तर हे फार गरजेचं आहे की करेक्ट स्ट्रॅटेजी फॉलो करणं रँडम वेमध्ये जर का तुम्ही अभ्यास करायला लागाल ना तर एंडला जाऊन तुम्हाला हवे तितके मार्क्स ग्रोथच नाही मिळणार क्रॅश कोर्समध्ये जनरली क्रॅश कोर्समध्ये चाळीस चाळीस मार्क किंवा हो, पंचेचाळीस मार्क लाईक तुम्ही वाढवू शकता नाही आता हे पण आणखीन थोडंसं टेक्निकली करेक्ट करतो मी स्वतःला की ज्यांना समजा ऐंशी मार्क्स नव्वद मार्क्स पडतात समजा आउट ऑफ टू हंड्रेड आजच्या डेटला ही मुलं लाईक पन्नास एक मार्क्स वाढू शकतात स्कोप आहे पन्नास साठ मार्क्स वाढू शकतात त्याच्यापेक्षा जास्त पण वाढू शकतात बट मी थोडंसं प्रॅक्टिकली बोलतो फिफ्टी मार्क्स मी वाढू शकता आता जी मुलं वन फोर्टी मार्क्स आत्ताच स्कोअर करतात ओके यांच्यासाठी थोडंसं मार्क्सचा जो ग्रोथ असतो हा थोडासा कमी होऊन जातो नंतर सॅच्युरेशन यायला लागतं ना बरोबर ज्या मुलांना लाईक वन सिक्स्टी मार्क्स आहेत मे बी ही मुलं वीस मार्क्स वाढवतील ओके सो जनरली हे असं असतं बा की किती मार्क्स इथून पुढे तुमचे वाढू शकतात किंवा वाढू शकतील हे डिपेंड करतं की लाईक तुम्ही कोणता स्ट्रॅटेजी फॉलो करता अशी पण मुलं असतात की आजच्या डेटला पण इतकेच मार्क्स पडतात आणि क्रॅश कोर्सच्या एंडला पण लाईक इतकेच मार्क्स पडतात त्यांना किंवा मे बी एक पाच किंवा दहाच मार्क्स वाढतात बरोबर सो प्रॉपर वेमध्ये करेक्ट स्ट्रॅटेजी फॉलो करणे हे पण थोडंसं गरजेचं आहे सो हे जाणून घेण्यासाठी नाही का सर्वात इम्पॉर्टंट हे आहे की आधी स्वतः तुम्ही कोणत्या स्लॉटमध्ये बसताय कोणत्या मार्क्सच्या स्लॉटमध्ये बसताय हे तुम्ही आधी क्रॉस चेक केलं पाहिजे सो त्यासाठी ही टेस्ट आहे टेस्ट कंपल्सरी सर्वांनी द्यायची त्यानंतर एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ येईल तो रेफर करा कंप्लीट क्रॅश कोर्सच्या एंडपर्यंत फॉलो करा नक्कीच तुम्हाला एक सर्टन ग्रोथ मार्क्समध्ये ग्रॅज्युअली तुम्हाला भेटायला लागेल मिळायला लागेल ठीक आहे तर अभ्यास झाला जरी नसेल तरी अटेम्प्ट करायचा ओके अभ्यास झाला नाही असं तुम्ही म्हणूच नका कारण की दोन वर्ष अकरावी आणि बारावीमध्ये ओके थ्रू आऊट टू इयर्स काही ना काही प्रिपरेशन केलं असणारच आहे ना, ना। त्या बेसिसवरतीच टेस्ट द्यायची ओके आता जी मुलं असं म्हणतात ना की आणखीन अभ्यास झालाच नाही सर काय टेस्ट देऊ नाही का तर ही मुलं क्रॅश कोर्सच्या एंडपर्यंत पण किंवा उद्या जरी सी टी असेल तरी त्यांचा ॲटिट्यूड असंच असतो सर अभ्यासच नाही झाला आणखीन पण ओके okay. सो so, बिलकुल एंटरटेन के नाही केलं uh, जाणार अशा ॲटिट्यूडला ओके okay. मी तुम्हाला सांगतो की कंपल्सरी टेस्ट द्यायची आहे सर्वांनी ऐंशी मार्क पडू द्या किंवा सत्तर मार्क पडू द्या दोनशेमध्ये काही प्रॉब्लेम नाही बट द टेस्ट ठीक आहे चलो तर मग uh, व्हिडिओ एंड करतो आहे uh, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय बायव हैव हॅव नाईस्ट आहे